नमस्कार, लतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज नवरात्रीनिमित्त आपण चाट बनवतो आहे बटाट्यापासून. त्यासाठी साल काढून घेतले, बटाट्याचे एक सारखे तुकडे करून घेतले आणि दोन वेळा पाण्यात स्वच्छ पाणी येईल तोपर्यंत धुवून घेतले. त्याच्यातलं स्टार निघेलं असं, किंवा पिवळे बटाटे घ्यायचे, तेही छान असतात चवीला. ढाब्यावर जसे मोठे असे तवे असतात पावभाजीचे, चाटचे, असे फ्लॅट तवे असतात मोठे दिल्ली साईडला, त्याप्रमाणे आपल्या घरात जोही तवा असेल तोही चालेल, पण लोखंडाचा घेतला तर चांगला. त्याच्यात तेल टाकून घ्यायचं, राईस ब्रँड तेल घेतलं आहे मी. तेल तापलं म्हणजे हे बटाटे आपण पाण्यातनं काढून घ्यायचे. जेवढे तेलात मावतील तेवढे फ्राय करत राहायचे. फ्लॅट तवा याच्यासाठी घेतला, आपले जसे जसे बटाटे फ्राय होतात तसे आपण साईडला ठेवणार आहे. त्यासाठी फ्लॅट राहिला तरी चांगला पसरत तवा. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, म्हणजे हळूहळू असे बटाटे आधी शिजतील, मग तळले जातील, मग ब्राऊन होतील गरम तेलात. एवढ्याच फोडी असू द्याव्या, ते तळल्यावर शिजल्यावर थोड्या कमी होतात. बटाट्याचा तर कुठलाही पदार्थ उपवासाला चालतो, कसाही केला तरी. असे बटाट्यांचा कलर चेंज व्हायला लागला का, ब्राऊन झाले का, मस्त सुगंध येतो बटाट्यांचा. तो उपवास असेल तरी भूक चाळवली जाते. थोडेसे असे कलर चेंज व्हायला लागला म्हणजे आपण त्यांना साईडला ठेवायचं, किनाऱ्या किनाऱ्यावर ठेवायचं आणि तेही उलटत पलटत राहायचं, म्हणजे तेल पण नितळेल आणि छान असे क्रिस्पी होतील ते. जेवढे जेवढे दिसत आहे फोडी तेवढे बाजूला करून घ्यायचे. जे तळले गेले ज्यांचा कलर चेंज झाला आहे मस्त असं बाहेरून क्रिस्पी, आतून मऊ होतात असे, तेल सगळं नितळून जातं. त्याच्यानंतर थोडे थोडे बटाटे टाकत जायचे. ते दोन प्लेट बटाटे आपल्या एक तव्यामध्ये बरोबर तळून होतात. सगळे बटाटे आपले तेवढ्याच तेलात तळले गेले, खूप तेल पण नाही लागलं. म्हणजे लागतं तसं तेल तळताना, पण अगदी आपण थोडे थोडे कमी गॅसची फ्लेम ठेवून तळून घेतले आणि याच्यामुळे गरम पण असतात बटाटे, तेल पण नितळून जातं. म्हणजे आपण दोन प्लेटची सर्विंग करतो तोपर्यंत सगळेच बटाटे गरम असतात. मस्त क्रिस्पी जसे पाहिजे तसे तळून घ्यायचे. तुम्हाला जास्त क्रिस्पी पाहिजे काढून घेते मी साईडचे, तोपर्यंत आतले पण होतील. झालं आपलं चाट तयार. तुम्हाला वाटलं फसवलं, पण फसवलं नाही. उपवास आहे तर चटण्या कशाला पाहिजे चाटसाठी. कोणाला जिरं चालत नाही, कोणाला कोथिंबीर चालत नाही, त्यासाठी आपण सेंदव मीठ अगदी बारीक बारीक स्प्रिंकल करून घ्यायचं. ज्यांना जिरं चालत असेल भाजलेलं, जिऱ्याची पूड मिरपूड टाकू शकता. पण हॉटेलमध्ये आपण सगळेच जण गेलो, काही जणांचा उपवास असतो काही जणांचा नसतो, वेगवेगळे डिश ऑर्डर करतात, उपवासावाल्यांना काहीच नसतं, त्यासाठी बटाटे पटकन फ्राय करून देतात. तसं काही नाही, तुम्ही याच्यावर चटणीही टाकू शकता जे तुम्हाला आवडत असेल चटपटीत, किंवा उपवास नसेल तेव्हाही आपण चाट म्हणून लहान मुलांसाठी घरच्यांसाठी पटकन करू शकतो घरातल्या घरात साध्या तव्यावर. मस्त खा, स्वस्त राहा, भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत.